शूटिंग आहे आज हनुमान जन्मोत्सवाचं काय सांगणार काय आपण काय नियोजन केलं काय सांगणार आज हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे गावात आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि घराघरातून लोक या कार्यक्रमाला हजर झालेले आहे. सुंदरकांड सारखं इथं कार्यक्रम केले जातात आणि त्याच्यानंतर या गावात प्रसादाचं वाटप केलं जातं. या निमित्ताने गावातले सर्व छोटे मोठे लहान शेतकरी वर्ग सगळं एकत्र येऊन आणि ह्या कामाला जो हातभार लावतात त्यामुळे ह्या कार्यक्रम आम्हाला गौरव करता येतो आणि असे विरजभाऊ शेटकेसारखे लोक आमच्या मागे राहिल्यावर आम्ही लागेल ते काम करू शकतो आणि गाव सुद्धा आमच्या मागे या कामाकरता त्यामुळं आम्हाला ही शक्ती येते. आता इथं आरसचा कार्यक्रम जो आहे तो काठोळ कंपनी आणि जय बाबाजी यांनी केला त्यामुळे त्यांच्यासुद्धा मी आभार मानतो आणि तसंच आज या कार्यक्रमाला मसाले भात आणि बुंदी हा दोन प्रसाद ठेवलेला आहे त्यामुळे सर्व भक्तांनी त्याचा आनंद घ्यावा ही मी सर्वांना विनंती करतो. जय बजरंग बली की जय. बोला ओके. सातपूर ग्रामस्थांच्या वतीने हे दुसरे वर्ष आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हनुमान उत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी सकाळी हनुमान महापुत्र अभिषेक झाला त्यानंतर आज 4 वाजता सुंदरकांड झालं तसेच आता महासंकटाचं वाटप चालू आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भक्तजण या ठिकाणी येत आहे तसेच विरज भाऊ शेळकेसारखे सर्व सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो. सांगतो जय हिंद जय भारत. नमस्कार. हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मला दरवर्षी या मंडळाने काय बोलवलं असतं असं यापुढे बोलवलं करते अशी अपेक्षा करतो आणि हनुमान जयंतीच्या सर्व सार्थिक ग्रामस्थांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराज. ठीक आहे ओके. घेतला का नाही सर हा ते चालू काय दोन शब्द बोला पटकन. हनुमान जन्मोत्सवानिमित्त काय सांगणार हनुमान जन्मोत्सवाचं काय सांगणार सातुर्गावमध्ये काय नियोजन आपलं सर्व ग्रामस्थांचं नाही बसू का बसा बसा बसा. हनुमान जयंती सालावाजप्रमाणे दरवर्षी ही हनुमान जयंती आमच्या सातुर्गावामध्ये गुरु मंडळी भाऊबंदी सगळी आनंदाने पार पाडतात. हनुमान जयंती
अनंत काळापासून तलवार होत आलेली आहे. आज आनंद होत आहे. लहान मुलांनी हनुमान चालीसाचे पाठ केले आणि आता सायंकाळच्या आरतीनंतर मोठ्या प्रमाणावर भंडाऱ्याचा कार्यक्रम होत आहे. या निमित्त सर्व गावकऱ्यांना भाविकांना हनुमान जय जन्मोत्सवाच्या शुभेच्छा. ओके. हनुमान जयंती हनुमान जन्म झाल्यापासून आज या ठिकाणी प्रत्येक खेड्यामध्ये हनुमानची मूर्ती बसवलेली आणि त्याचा उत्सव गावाची जे सर्व मंडळी आहेत सर्वजाईनी आज या ठिकाणी मोठ्या मोठ्या यांनी हा उत्सव साजरा करू आणि आज गाव
गावकडे सातपूर गावातले सातपूर गावाचं छोटं राहिलं गाव आता एक छोटं शहर झालेलं आहे. सातपूर गाव या ठिकाणी हनुमान जयंती सर्व ठिकाणी आज होत आहे आणि त्या गावकऱ्यांनी आज या ठिकाणी प्रसाद आणि एक हनुमान जयंती साजरी केली. एवढं माझी लवकर करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावे. जे काही अडचणी असतील त्याला सर्व गावकऱ्यांनी मिळून साथ द्यावी ही मी सर्व गावकऱ्यांना पुन्हा एकदा जन्मोत्सवानिमित्त आग्रहाची विनंती करतो. दादा नमस्कार, काय सांगणार जन्म हनुमान जन्मोत्सव निमित्त गावातील हनुमान मंदिर हे जीर्णोद्धार झालेलं आहे व त्याच्या निमित्ताने आज सर्व गावकऱ्यांनी हनुमान जयंतीनिमित्त सर्व गावकऱ्यांनी मनात सदिच्छा द्यावी की मारुतीचं मंदिर लवकरात लवकर व्हावे व सातपूर गावातील जे त्र्यंबकराज यात्रेकडे जातात. नाही, मारुतीचं मंदिर तर ऑलरेडी आहे पण काय नेमकं काय सुधारणा काय त्याच्यात? नवीन मंदिर झालं पाहिजे. सर्व सुधारणा म्हणजे नवीन मंदिर झालं पाहिजे. मंदिर फार जुनं झालेलं आहे. तरी मी सर्व गावकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की सातपूर गावचं मंदिर हे अगदी जुनं झालेलं आहे आणि पडायला झालेलं आहे. तरी सर्व गावकऱ्यांनी त्याची दक्षता घेऊन किंवा या हनुमान जयंतीच्या निमित्त सर्वांच्या वतीने हे सर्वांनी मनोकामना करा की मंदिरात लवकरात लवकर नवीन तयार व्हावं. सर्व गावकऱ्यांना मी आग्रहाची विनंती करतो, शुभेच्छा द्या. शुभेच्छा देतो सर्व गावकऱ्यांना या मंदिराच्या जन्मोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो.